नमस्कार मित्रांनो, शाळासिद्धी पोर्टलवरती शाळासिद्धी स्वयं मूल्यमापन माहिती कशी भरावी याचा आपण प्रात्यक्षिक व्हिडिओ आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्या कॉम्प्युटरवरील गुगल क्रोम किंवा मोझिला ब्राउझर आपण सुरू करून घ्यायचा आहे. सुरू केल्यानंतर त्याच्या सर्च बारमध्ये शाळासिद्धी असं टाईप करून आपण सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला लिंक ओपन झालेली दिसेल. त्याच्यामध्ये पहिली लिंक जी आहे वेलकम टू शाळासिद्धी लॉग इन, याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला लॉग इन पेज आपल्याला ओपन झालेलं दिसेल. त्याच्या लॉग इन पेजवरती आपला UDIS नंबर टाईप करायचा. त्यानंतर खाली जो पासवर्ड आहे, आपण ज्यावेळेस शाळासिद्धीची माहिती भरली असेल त्यावेळेस आपण जो आपला पासवर्ड असेल, जर पासवर्ड आपण विसरला असाल तर फॉरगेट पासवर्ड क्लिक हिअर याच्यावरती आपण क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला गेट OTP याच्यावरती आपण ॲरो नेऊन खाली आपल्याला UDIS नंबर आणि मोबाईल नंबर आपल्याला एक मित्रांनो लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस आपण शाळासिद्धीची माहिती आधी भरली असेल त्यावेळेस ज्यावेळेस जो मुख्याध्यापक ज्यावेळेस कार्यरत होते त्यांचा मोबाईल नंबर जो असेल तोच इथं टाकणं गरजेचं आहे. तसंच आपला ईमेल ID, कारण की ज्यावेळेस आपण गेट OTP करणार त्या नंबरवरती आपला OTP जाणार आहे. अशा पद्धतीने आपण पासवर्ड रिसेट केल्यानंतर आपण आपला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड इथं आपण टाकायचा आणि लॉग इन व्हायचं आहे. सबमिट म्हणायचं. सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज ओपन झालेलं दिसेल. आणि आपल्याला पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला दिसेल की अशा पद्धतीने लर्नर्स म्हणजे स्टुडंट्स आणि हे 7 गाभा मानके आणि शेवटी इव्हॅल्युएशन जो प्लॅन आपल्याला तो करायचा आहे. आणि त्याच्याखाली आपण बघतायत की लाल रंगामध्ये जी चुकीची फुली आहे आणि त्याच्याखाली जो आपण बघतो आहे की नोट्स दिसतायत की हिरव्या रंगामध्ये कम्प्लिटेड, नंतर प्रश्नचिन्ह आहे पिवळ्या रंगामध्ये नॉट स्टार्टेड म्हटलेलं आहे, इन प्रोग्रेस म्हटलेलं आहे, नंतर चुकीची फुली लाल रंगामध्ये नॉट स्टार्टेड आणि नॉट ॲप्लिकेबल. ज्या ज्यावेळेस आपण माहिती भरणार त्यावेळेस असं हिरव्या रंगामध्ये आपल्याला प्रत्येक विद्यार्थी स्टुडंट याच्याखाली एक एक जी टॅब आहे ती आपल्याला हिरव्या रंगामध्ये झालेली दिसेल. आणि खाली जो आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपण काळजीपूर्वक आपण वाचून घेतल्यानंतर ही माहिती भरण्यास सुरुवात करायची. सर्वप्रथम आपण आपल्या शाळेचं प्रोफाईल आपण चेंज करून घेऊया. चेंज प्रोफाईलवरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्या मुख्याध्यापकाचं नाव आपण जर बदलले असेल तर ते चेंज करून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस आपण चेंज करून घेतल्यानंतर चेंज प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर असे सक्सेसफुली चेंज प्रोफाईल आपल्याला दिसेल. आणि खालीसुद्धा आपल्याला पासवर्ड जो आपल्याला OTP आलेला आहे त्या OTPने आपण सुद्धा नवीन चेंज करू शकतो. चला तर आपण सर्वप्रथम आपण आपल्या या पोर्टलवरती विद्यार्थी माहिती कशी भरायची, विद्यार्थी कोणती कोणती माहिती आपल्याला आवश्यक आहे ते आपण बघूया. सर्वप्रथम लर्नर्सवर आपण क्लिक करूया. होमवर जाऊया. होम पेजवर गेल्यानंतर पुन्हा लर्नर्सवर आपण जाऊन लर्नर्सवर आपण विद्यार्थी माहितीवरती एक नंबरची सब टॅब जी आहे त्याच्यावरती आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसेल की आपल्याला लर्नर्स प्रोफाईल, लर्नर आउटकम्स, सर्वप्रथम सन 2018-19 आपल्याला या चालू शैक्षणिक वर्षाचा कॅटेगरीनुसार आपण विद्यार्थी संख्या आपल्याला इथं टाकायची आहे. SC ST OBC जनरल आणि मायनॉरिटी आपले जे विद्यार्थी असतील कॅटेगरीनुसार ती संख्या आपण इथं टाकून घ्यायची आहे. आणि सर्वात खाली जे दिसतं आहे आपल्याला लर्नर्स म्हणजे ॲकॅडमिक इयर म्हणजे 2017-18 जे आपले विद्यार्थी होते मागील शैक्षणिक वर्षामध्ये त्या विद्यार्थ्यांची आपल्याला उपस्थिती आपल्याला इथं नोंदवायची आहे. ते उपस्थिती कशी काढायची ते खाली सूत्र दिलेलं आहे. त्या सूत्रानुसार आपण त्या विद्यार्थ्यांची मागील शैक्षणिक वर्षामधले त्या विद्यार्थ्यांची इयत्तानुसार कशी ह्या सूत्रानुसार आपण त्यांची टक्केवारी आपण काढून घ्यायची आणि टक्केवारी काढल्यानंतर आपल्याला त्या इयत्तानुसार बॉईज आणि गर्ल्स तिथं आपण नोंदवायची आहे.
नोंदवल्यानंतर सबमिट या बटणावरती क्लिक करून आपण ती माहिती कंप्लीट करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचं पेज ओपन झालेलं दिसेल. लर्नर्स आउटकम्स, याच्यामध्ये आपल्याला मागील शैक्षणिक वर्षाचा जो निकाल आहे त्या निकालामध्ये प्रत्येक वर्गाचे जे विद्यार्थी आहेत त्यांची त्या टक्केवारीनुसार त्यांची संख्या आपल्याला इथं नोंदवायची आहे. 33% किती विद्यार्थी, 33 ते 40% किती, 40 ते 50% किती, अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांचा मागील शैक्षणिक वर्षामधला जो वार्षिक निकालपत्र आहे त्याच्यावरनं ही संख्या आपण इयत्तानुसार काढून घ्यायची आहे आणि इथं ती भरायची आहे. ती भरल्यानंतर आपण सबमिट या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ही माहिती आपली कंप्लीट करायची आहे, सेव्ह करायची आहे. त्यानंतर सबमिट झाल्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट या पेजवरती गेल्यानंतर हे आपल्याला नॉट ॲप्लिकेबल, लागू नाही. त्यानंतर आपण अशा पद्धतीने आपण स्टुडंट लर्नर्स हे टॅब जी आहे ती आपण कंप्लीट केली. त्यानंतर महत्त्वाचं जो आहे टीचर्स, टीचर्ससाठी आपल्याला कोणती माहिती आवश्यक आहे आणि कोणती माहिती कशी भरावी आपण ते पाहूया. पहिली त्या टीचर्समधलं पहिली सबटॅब आपण ओपन करूया. नंबर्स ऑफ टीचर्स इन ईच कॅटेगरी, आपल्या शाळेमधील कार्यरत शिक्षक यांची संख्या इथं नोंदवायची आहे. मेल, फिमेल, ट्रेन आणि अनट्रेन, म्हणजे प्रशिक्षित आणि अप्रशिक्षित शिक्षकांची संख्या इथं नोंदवायची आहे. आणि सबमिट केल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं दिसेल टीचर्स अटेंडन्स, म्हणजे शिक्षकांचे रजेसंदर्भात आपल्याला इथं नोंदवायची आहे. 1 महिन्यापेक्षा जास्त रजा घेतलेले शिक्षक आणि 1 आठवडे या रजा घेतलेल्या शिक्षकांची इथं संख्या आपल्याला नोंदवायची आहे आणि सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीने या पोर्टलवरती स्टुडंट आणि टीचर ही माहिती कशी भरावी हे आज आपण आत्ता पाहिलं. शिक्षक आणि विद्यार्थी आणि शिक्षक माहिती आपण इथं कंप्लीट केलेली आहे. पुढील भागामध्ये आपण शाळा सिद्धी 7 गाभा मानके कशा पद्धतीने आपण स्वयंमूल्यमापन करायचं आहे त्याचा प्रात्यक्षिक व्हिडिओ आपण पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जी 7 गाभा मानके आपल्याला दिसत आहेत त्यांची आपण माहिती पुढील भागामध्ये बघणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.